नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला पातळ पोह्याचा चिवडा दाखवणार आहे। मी ऑलरेडी हे पोहे भाजून घेतलेले आहेत, अर्धा किलो पोहे घेतले आहेत पातळ पोहे, ते मी भाजून घेतले आहे। भाजताना त्याच्यात मी थोडंसं मीठ घातलं आहे, सो दॅट ते क्रिस्पी राहतील। एक वाटी शेंगदाणे, थोडीशी हिरवी मिरची, कढीपत्ता, अर्धा वाटी खोबरं म्हणजे जवळजवळ 50 ग्रॅम खोबरं आणि 50 ग्रॅम डाळ, हिंग चवी हिंग थोडंसं, थोडे काजू, थोडे मनुके, हळद अर्धा चमचा, एक छोटा चमचा राई आणि एक छोटा चमचा जिरं। मंद गॅसवर असे पातळ पोहे चाळून घेऊन ते हलके हलके भाजायचे। 5-6 मिनिटाच्या आतमध्येच ते कुरकुरीत होतात। थोडंसं मीठ टाकायचं, एक चमचा पिठी साखरही घालायचे। हे माझं सांगायचं तुम्हाला राहून गेलं। ही आता मी अख्खी साखर घेतली आहे, त्याच्यानंतर मी त्याला मिक्सर करून त्याच्यात ॲड करणार आहे चिवड्यामध्ये। आता मी कढईमध्ये 50 ग्रॅम तेल घेतलं आहे, अर्धा किलो चिवड्यासाठी 50 ग्रॅम तेल पुरेसं आहे। या तेलामध्ये आता मी सर्वप्रथम शेंगदाणे तळणार आहे। तुम्ही पाहू शकता आपले शेंगदाणे तळून झालेले आहेत। शेंगदाणे तळताना गॅस लो फ्लेमवरच ठेवायचा, सो दॅट ते आतून क्रिस्पी झाले पाहिजेत, नाहीतर मोठा ठेवला तर ते वरच्यावर जळून जातात आणि आतमध्ये क्रिस्पी होत नाही। आता मी ह्याला काढून घेते। आता शेंगदाण्यानंतर डाळ भाजून घ्यायची आहे, ती पण खूप जास्त नाही भाजायची, क्रिस्प होईल तोवर भाजायची आहे। बघा माझी डाळ पण फ्राय करून झाली, आता मी डाळ काढून घेते। आता मी ह्याच्यामध्ये खोबरं टाकत आहे, खोबरं पण ब्राऊन होईपर्यंत फ्राय करायचं। खोबरं झालेलं आहे, खोबरं काढून घेऊया। काजू फ्राय करून घ्यायचे आहेत। मनुके मिरची आणि कढीपत्ता कच्ची राहू नये, त्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं। हे मी काढून घेते। तुम्ही ह्याच्यात आधीच तुम्ही मोहरी वगैरे टाकू शकता, पण मी हे आधी काढून घेते। एक मोठा चमचा राई, राई तडकल्यानंतर थोडं एक चमचा जिरं, राई तडकल्यानंतर जिरं, अर्धा चमचा हळद, सगळं तेल, फोडणी ही पोह्यामध्ये टाकायची। माझं हिंग टाकायचं होतं, ते मी आता टाकलं, थोडं विसरले होते मी। चवीनुसार मीठ, हा बघा चिवडा आता एकदम रेडी आहे खाण्यासाठी। पिठी साखर वगैरे सगळं घातलेलं आहे। हा मै आता तुम्ही जेव्हा पोहे भाजताना त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं तर तो महिन्याभरासाठी स्टोअर करू शकता तुम्ही, तो मऊ पडणार नाही।
तुम्हाला माझं चॅनल आवडलं असेल, रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राइब करा. थँक्यू.